एबीपीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा घटक आहे समांतर रेषा आणि आजचा उपघटक आहे समांतर रेषेच्या गुणधर्माचे उपयोजन. चला तर मग पाहूया एबीपीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरचे नवनवीन गणिताचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. समांतर रेषेच्या गुणधर्माचे उपयोग पाहूया. दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांच्या गुणधर्माचा उपयोग करून आपण एक त्रिकोणाचा गुणधर्म सिद्ध करूया. कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज 180° असते. मग कोणताही त्रिकोण म्हणजे एक आपण त्रिकोण काढला त्याला एबीसी नाव दिलं म्हणजे आपला पक्ष झाला त्रिकोण एबीसी हा कोणताही एक त्रिकोण आहे. साध्य काय करायचं आहे तर सर्व कोणाच्या मापाची बेरीज 180° असते. मग एबीसीचे सर्व कोण एबीसी अधिक कोण एसीबी अधिक कोण बीएसी बरोबर 180° हे झालं साध्य. हे साध्य करण्यासाठी आपल्याला एक रचना करायची आहे. ए बिंदूतून या बीसी बाजू जी आहे या बाजूला समांतर असणारी रेषा काढायची आहे ए बिंदूतून जाणारी आणि त्यावर पी आणि क्यू असे बिंदू घ्यायचे आहे की पी आणि क्यूच्या दरम्यान ए आला पाहिजे. बघा पी आणि क्यूच्या दरम्यान ए आहे. सिद्धता लिहूया. रेषा पी क्यू ही रेषा बीसीला समांतर आहे. बघा मी आकृतीमध्ये कर्सर फिरवतो आकृतीवर आणि रेख एबी ही त्यांची छेदिका आहे. मग दोन समांतर रेषांची छेदिका आहे तर इथे पी ए बी हा कोण ए बी सी या कोणाचा व्युत्क्रम कोण आहे. पी ए बी सी हा मी कर्सर फिरवत आहे बरोबर. मग व्युत्क्रम कोणाची जोडी एकरूप असते. दोन समांतर रेषांची आपल्याला गुणधर्म माहिती आहे त्याचाच आपण उपयोजन करतोय. आणखी ही रेषा पी क्यू बाजू बी सी ला सुद्धा समांतर आहे आणि आता रेख ए सी त्यांची छेदिका आहे. आता रेख ए सी छेदिका आहे. मग आता कोण क्यू ए सी आणि ए सी बी हे दोन कोण एकरूप आहेत कारण ही सुद्धा व्युत्क्रम कोणाची जोडी आहे. विधान एक मध्ये आलेली जोडी आणि विधान दोन मध्ये आलेली जोडी यांची आपण बेरीज करू म्हणजे विधान एक अधिक विधान दोन करूया. आता या दोघांची बेरीज केल्यावर काय होईल. कोण ए बी सी आणि कोण ए सी बी बरोबर कोण पी ए बी अधिक क्यू ए सी बरोबर. आता बघा या त्रिकोणाच्या तीन कोणापैकी दोन कोण आहे ए बी सी म्हणजे हा कोण आणि ए सी बी म्हणजे हा कोण. मग आपण त्याच्यात बी ए सी हा कोण मिळवू दोन्ही बाजूमध्ये. मग दोन्ही बाजूमध्ये बी ए सी कोण मिळवला काय झालं. आता या बाजूला जर बघितलं तुम्ही तर त्रिकोणाचे तिन्ही कोण आलेत हा बी कोण हा सी कोण आणि हा ए कोण बरोबर. इकडच्या बाजूला बघा आता जे तीन कोण आहेत कोणते कोणते आहेत तर पहिला आहे पी ए बी म्हणजे हा कोण नंतर क्यू ए सी म्हणजे हा कोण आणि बी ए सी म्हणजे हा कोण बरोबर. मग आपण या दोन कोणांची बेरीज करू. पहिल्यांदा क्यू ए सी आणि ए सी बी सॉरी बी सी ए या दोघांची बेरीज काय येईल. या दोन कोणांची आपण बेरीज करतोय म्हणजे हा आता एकच मोठा कोण होईल क्यू ए बी बरोबर आहे. म्हणजे या दोघांच्या जागी मी आता कोण क्यू ए बी लिहितो म्हणजे पी ए बी अधिक क्यू ए बी. आता हा क्यू ए बी आणि पी ए बी या दोन कोणांचा जर बघितला विषय तर हे दोघं रेषीय जोडी कोण आहे आणि रेषीय जोडीच्या कोणाच्या मापाची बेरीज 180° असते. म्हणजेच या इकडच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 आली म्हणजेच या तीन कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा 180 आहे. म्हणजेच कोणत्याही त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180° असते. अशा प्रकारे आपण हा त्रिकोणाचा गुणधर्म सिद्ध करू शकतो. समांतर रेषांचे आंतरकोन कसोटी पाहूया. दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले. छेदिकेच्या एका बाजूला आंतरकोनाची बेरीज 180 असेल
तर त्या रेषा समांतर असतात. जर आंतरकोनाची बेरीज 180 असेल तर त्या रेषा समांतर असतात, ही आंतरकोनाची कसोटी पाहिजे. बघा, रेषा ए बी व रेषा सी डी यांची एक्स वाय ही छेदिका आहे, सध्या त्या समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून दिलेली माहिती अशी आहे की आंतरकोनाची बेरीज 180 आहे, म्हणजे कोणत्या, तर बी पी क्यू आणि पी क्यू डी या दोन कोनाची बेरीज 180 आहे. मग साध्य काय करायचं आहे, तर रेषा ए बी आणि रेषा सी डी समांतर आहे, बरोबर. मग आता आपण ही अप्रत्यक्ष पद्धतीनं सिद्ध करू आपण, म्हणजेच दिलेलं विधान चूक आहे, बरोबर. मग आपली रेषा ए बी आणि रेषा सी डी ची रचना नेमकी अशी आहे, कारण त्या छेदणाऱ्या रेषा आहेत, बरोबर आहे. मग रेषा ए बी आणि रेषा सी डी एकमेकांना टी बिंदू मध्ये छेदतात आणि मग त्याच्यामुळे त्रिकोण पी क्यू टी तयार झालाय. बघा, पी क्यू टी हा एक त्रिकोण तयार झाला. आताच आपण गुणधर्म पाहिला, त्रिकोणाच्या तीन कोणाच्या बापाची बेरीज 180 आहे. मग पी कोण अधिक क्यू कोण अधिक टी कोण यांची बेरीज लिहिली आपण 180°. बरोबर आहे. आता आपल्याला आधीच म्हटलंय कोण टी पी क्यू आणि पी क्यू टी 180°, कारण हा जो पी च्या जवळ असलेला कोण आहे ज्याला आपण बी पी क्यू म्हटला होता त्याला आपण टी पी क्यू सुद्धा म्हणू शकतो. हा आणि क्यूच्या जवळ झालेला कोण जो अगोदर आपण पी क्यू डी म्हटला होता त्याला पी क्यू टी सुद्धा म्हणता येतं. यांची बेरीज 180 असं आपण पक्षात दिलाय. मग या तीन कोणांची बेरीज 180, त्यापैकी या दोन कोणांची बेरीज 180, म्हणजे तिसरा कोण 0°, जो टीच्या जवळ झालेला कोण आहे हा 0°. पण आता आपण जर 0°चा कोण असेल तर तो त्रिकोणच तयार होणार नाही. त्रिकोणाचा एक कोण जर 0°चा असेल तर तो त्रिकोणच होणार नाही. म्हणजे पी टी आणि क्यू टी या रेषा एकमेकांना, म्हणजे रेषा ए बी व सी डी ह्या भिन्न रेषा नाहीत. मग भिन्न नाही म्हणजे एकच रेषा आहे, ए बी आणि सी डी एकच रेषा आहे. पण आपल्याला तर अगोदर सांगितलंय की दोन भिन्न रेषा आहे, पक्षात आपण म्हटलंय रेषा ए बी आणि रेषा सी डी या दोन भिन्न रेषा आहे, म्हणजे आपल्या पक्षाशी किंवा जे म्हणणं आहे त्याच्याशी हे विसंगत आहे. म्हणून रेषा ए बी आणि सी डी ह्या दोन वेगवेगळ्या रेषा आहेत आणि त्या एकमेकीला समांतर आहेत, म्हणजे आपण गृहीत धरलेलं विधान हे चूक आहे. म्हणून रेषा ए बी आणि रेषा सी डी ह्या समांतर आहे. अशाच प्रकारे आपण समांतर रेषांची व्युत्क्रम कोण कसोटी पाहू. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारा व्युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. बघा, यम आणि यल रेषा आहे आणि यल ही त्यांची छेदिका आहे. यल आणि यम रेषा आहे आणि यम यल ही त्यांची छेदिका आहे. यल आणि यम या रेषा समांतर आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला कोण ए आणि कोण बी ही व्युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप आहे असं आपल्याला पक्षात दिलंय, म्हणजे कोण ए आणि बरोबर कोण बी आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की रेषा एल आणि रेषा एम ह्या समांतर रेषा आहे. मग सिद्धता कोण ए अधिक कोण सी बरोबर 180°, कारण हे रेषीय जोडी कोण आहेत, बरोबर. आता पक्षात दिलाय कोण ए बरोबर कोण बी. मग आता मी यावरील उदाहरणामध्ये ए अधिक सी बरोबर 180°ला बी अधिक सी बरोबर 180° म्हणू शकतो, म्हणजे कोण बी अधिक कोण सी बरोबर 180°. मग बी अधिक सी ची बेरीज 180 आहे, याचा अर्थ कोण बी आणि कोण सी हे छेदिकेच्या एका बाजूला असलेले आंतरकोण आहे आणि आंतरकोणाची बेरीज जर 180° असेल तर त्या रेषा समांतर असतात. मग रेषा एल आणि रेषा एम ह्या समांतर रेषा आहेत. आपल्या साध्यापर्यंत आपण पोहोचलो. अशा प्रकारे ही कसोटी आपण सिद्ध करू शकतो. समांतर रेषांची संगत कोण कसोटी. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात.
परत आपण तशीच आकृती काढूया, रेषा यम आणि रेषा एल आणि त्यांची एन ही छेदिका आहे आणि तिथे कोण ए सी बी असे कोण दाखवले आहेत, त्यातला ए आणि बी ही संगत कोनाची जोडी एकरूप आहे, म्हणजे कोण ए बरोबर कोण बी। साध्य आहे की रेषा एल रेषा एमला समांतर आहे। सिद्धता मागच्याप्रमाणे कोण ए आणि कोण सी यांची बेरीज करूया, कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 अंश, कारण हे रेषीय जोडी कोण आहे। मग पक्षामध्ये आपण म्हटलंय कोण ए बरोबर कोण बी, म्हणजेच एच्या जागी जर मी बी लिहिला तर कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश, आणि बी आणि सी हे आंतरकोण आहे। मग जर आंतरकोणाची बेरीज 180 येत असेल तर त्या रेषा समांतर असतात, म्हणजेच एल रेषा ही एम रेषेला समांतर आहे। सराव संच 2.2 आकृतीमध्ये एक वाय कोण दिलाय ज्याचं माप 108 अंश आहे आणि एक्स कोण दिलाय त्याचं माप 71 अंश आहे, मग रेषा एम आणि एन या समांतर होतील का त्याचं कारण लिहायचं आहे। आता बघा आपण आकृती पाहतो आहे, त्याच्यामध्ये एम आणि एन रेषा आहे, त्यांची एल ही एक छेदिका आहे आणि एक्स वाय हे एकाच बाजूचे असलेले आंतरकोन आहे। मग ह्या रेषा समांतर असण्यासाठी एक्स अधिक वाय या दोन आंतरकोनाची बेरीज 180 असावी लागेल, म्हणजे आंतरकोन पूरक असावे लागतील। मग आपण समजा त्या समांतर असतील तर कोण एक्स आणि कोण वाय बरोबर 180 अंश गृहित धरूया। मग कोण एक्सचं माप टाकलं 71 अंश, वायचं माप टाकलं 108 अंश बरोबर 180 अंश, 71 अधिक 108 अंश ची बेरीज केली 189 अंश। 189 अंश हे 180 अंशला समान नाही, म्हणजेच आंतरकोन पूरक नाहीत। मग आंतरकोन पूरक नाहीत म्हणून रेषा एम आणि एम ह्या समांतर नाही। आकृतीमध्ये कोण ए एकरूप कोण बी दिलाय आणि कोण एक्स हा कोण वायला एकरूप आहे, सिद्ध करायचं आहे रेषा एल ही रेषा एनला समांतर आहे। बघा आकृतीमध्ये एल एम एन या तीन रेषा दिलेल्या आहेत आणि के ही त्यांची छेदिका आहे आणि खाली सुद्धा एक एक्स वाय कोण व्युत्क्रम कोणाचे स्थितीत दाखवलेलं आहे। आपण त्याच्यासाठी एक रेषा पी काढूया, या पी रेषा काढल्यामुळे हे आपल्याला सिद्ध करायला सोपं जाईल। मग रेषा एल आणि रेषा एम यांची के छेदिका आहे, इथे जर आपण या छेदिका पाहिलं आणि आपल्याला पक्षामध्ये दिलाय कोण ए एकरूप कोण बी, मग ए आणि बी तर एकमेकांचे संगत कोण आहेत। बघा मग कोण ए आणि बी ही संगत कोणाची एकरूप जोडी आहे, तर आपल्याला पक्षात दिलाय ते एकरूप आहे। मग जेव्हा संगत कोणाची जोडी एकरूप असते तेव्हा एल रेषा ही एमला समांतर आहे, म्हणजे एल रेषा ही एमला समांतर आहे। पुढे आता एम एल ची छेदिका काढली आपण पी, या ही पी छेदिका आहे, या पी छेदिकेवर बघा एमच्या जवळ एक्स आणि एनच्या जवळ झालेला वाय कोण हे एकमेकाचे व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोण एक्स आणि वाय एकरूप आहेत हे आपल्याला पक्षामध्ये दिला आहे, म्हणजेच एम आणि एल ह्या दोन रेषा एकरूप समांतर आहेत व्युत्क्रम कोण कसोटीनुसार। पहिल्या विधानामध्ये आपण एल रेषा ही एमला समांतर पाहिली होती, आता एम ही एलला समांतर। मग संक्रमकतेच्या गुणधर्माचा विचार केला या दोन्ही विधानामध्ये, एल ही एमला समांतर आहे आणि एम ही एलला समांतर आहे, तर एल ही एलला समांतर आहे। संक्रमकतेच्या गुणधर्मानुसार रेषा एल ही रेषा एलला समांतर आहे। अशा प्रकारे आपण या गुणधर्माचं उपयोजन करू शकतो।